कायदेशीर लढाई आहे. पाहूया सर्वोच्च न्यायालयाचे निकाल काय म्हणतात. काही जण म्हणतात आकडे 40 आहेत, काही जण म्हणतात आकडे 140 आहेत. त्यांनी एक निर्णय घेतलाय, पण महाविकास आघाडीत 3 पक्ष आहेत. शिवसेनेचा आकडा कमी झालाय, पण ते आमदार जेव्हा शिवसेनेत येतील तेव्हा त्यांच्या निष्ठेची खरी कसोटी लागेल. आता काही लोक शरद पवारांना घरी जाऊ देणार नाही अशी धमकी देत आहेत. ही आपली संस्कृती आहे का? मोदी शाहूंनी ऐकावं तुमचे खासदार काय बोलतायत, त्यांना कोणत्या महाशक्तीत विलीन व्हायचंय ते होऊ द्या, पण शिवसेना एक महासागर आहे अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. एकनाथ शिंदे बहुमताचा आकडा त्यांच्याकडे आलेला आहे, त्यामुळे कारवाई आता होऊ शकत नाही. असं आहे की ही आता कायदेशीर लढाई आहे, काही नियम आहेत, काही सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहेत. आता ही कायदेशीर लढाई आहे, पाहू ना आता काय होत आहे ते. असं आहे की शेवटी त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे, त्यांच्याबरोबर काही आमदार आहेत, कोण म्हणतात 40 आहेत, कोण म्हणतात 140 आहेत, जे असतील ते असतील. पण महाविकास आघाडीतले 3 पक्ष एकसंघ आहेत. ठीक आहे, शिवसेनेचा आकडा कमी झालेला आहे, लोकशाही बहुमत हे आकड्यांवर चालतं. पण मी पुन्हा सांगतो, आकडा आणि बहुमत फार चंचल असतं. ज्या दिवशी हे आमदार इथे मुंबईत येतील त्यानंतर त्यांच्या निष्ठेची, बाळासाहेबांवरील भक्तीची आणि शिवसेनेवरील श्रद्धेची खरी कसोटी लागेल. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की सभागृहामध्ये जेव्हा हा विषय येईल तेव्हा महाविकास आघाडीच्या बाजूनं आमदारांचा कौल असेल. आता लोक धमक्या देतात, ते सुद्धा माननीय शरद पवार साहेबांना धमकी देण्यापर्यंत काही लोकांचा माज वाढलेला आहे. या लोकांनी पूर्वी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आम्हाला सगळ्यांना धमक्या दिलेल्या आहे. देऊ द्या ना, काही हरकत नाही, ती याची त्याची संस्कृती आहे. पण ही भाजपची संस्कृती आहे का असा मी आज प्रश्न विचारला, की शरद पवार साहेबांना घरी जाऊ देणार नाही असा धमकी जर कोणी देणारा या महाराष्ट्रात असेल तर त्याचा विचार प्रधानमंत्री मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना करावा लागेल. या देशात लोकशाही आहे, या देशामध्ये स्वातंत्र्य आहे. शरद पवारांसारखे नेते ज्यांचा आदर प्रधानमंत्री मोदीजी करतात, जगभरात केला जातो, जे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत, अशा नेत्याविषयी फक्त सत्ता मिळवायची आहे चोरीच्या मार्गानं, म्हणून अशा धमक्या देणं. आम्हाला त्या धमक्या ठीक आहे, आम्ही करू, आम्ही समर्थ आहोत. पण त्यांच्या वयाचा, त्यांचा अनुभवाचा, त्यांच्या तपस्येचा जर तुम्हाला आदर नसेल तर मला असं वाटतं आपण मराठी म्हणून घ्यायला नालायक आहोत. महाशक्ती आपल्याला काही कमी आपली गोष्ट आहे. बघा, ते कोणत्याही महाशक्तीत विलीन व्हायचं किंवा काय हा त्यांचा प्रश्न आहे. पण शिवसेना हा एक महासागर, हा महासागर काय मुसळलेला असतो, महासागर कधी आटत नाही. लाटा येतात, लाटा जातात, ही सुद्धा लाट जी आहे निघून जाईल. पण जे गेले त्यांना पश्चाताप होईल. लव्ह यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.